मला आर्किटेक्ट तयार केलं आहे, डायग्राम तयार केली, कशा पद्धतीने काम सुरू होणार आहे, काय होणार आहे आणि कसं? गेले अनेक वर्षापासून श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प बसावं म्हणून तेथील सर्व हिंदूप्रेमी लोकांची इच्छा होती की हांडेवाडी चौकामध्ये गंगाविलास शेजारच्या चौकाला श्रीराम चौक असं नाव दिलेलं आहे, त्या चौकामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती बसावी ह्यासाठी जवळजवळ मी 5 ते 6 वर्ष या ठिकाणी प्रयत्न करीत होतो. गेल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याला मान्यता मिळाली नाही, परंतु यावेळेस महायुतीचं सरकार आल्यानंतर, त्यानंतर नगरविकास असन, गृहविभाग असन, त्याचबरोबर डी जी ऑफिसची आणि संपूर्ण महापालिकेची प्रशासकीय मान्यता मिळून, त्याचबरोबर कलेक्टर साहेबाची मान्यता घेऊन आज आपण त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे आपण त्या ठिकाणी श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प त्या ठिकाणी बसवतो आहे, त्याचबरोबर त्याच्या अवतीभोवती चांगल्या प्रकारचं डिझाईन आणि चांगल्या प्रकारचं प्रशस्त असं सगळं डेकोरेशन आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकार घडू नये म्हणून साईडने पूर्ण प्रकारे काच त्या ठिकाणी बसवतो. अतिशय चांगलं सुंदर शिल्प त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं हांडेवाडी रोडमध्ये उभं राहणार आहे. परवानगीसाठी का परवानगी का लागते असं बसू शकत नाही? ज्यावेळेस महापुरुषांचे त्याचबरोबर देवदेवतांचे ज्यावेळेस आपण पुतळे त्या ठिकाणी उभारत असतो त्यावेळेस शासनाची, महापालिकेची, कलेक्टरची ह्या सर्व परमिशन त्या ठिकाणी लागतात. त्या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी गैर प्रकार घडू नये त्यामुळे नियमात बसून आम्ही सर्व ज्या काही त्याला लागणाऱ्या अटी शर्ती होत्या, त्याचबरोबर ज्याप्रमाणे लागणाऱ्या मान्यता होत्या त्या सर्व मान्यता आम्ही गेल्या हप्त्यामध्ये घेतलेल्या आहे. त्याचं कामही चालू झालेलं आहे. जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. कोण करणार आहे? ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेत सर्व नेत्यांना आम्ही विनंती केली आहे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना विनंती केली की त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाला यावे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी येतील.